चोसाकाचे यंदा 6 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट। दुसरा गळीत हंगामास सुरुवात। चोसाकाचा दुसऱ्या वर्षीचा गाळप हंगाम आज दिनांक 2 पासून सुरू झाला। यंदा चोपडा तालुक्यात कार्यक्षेत्रातील सुमारे 6 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट बारामती अॅग्रो युनिटने ठेवले आहे। यंदा कारखान्याकडून शेतकऱ्यांना किती FRP मिळतो याची उत्सुकता आहे। गेल्या वर्षापासून आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने चोसाका भाडे तत्वावर घेतला आहे। पहिल्याच वर्षी बारामती अॅग्रो युनिटने 2,92,000 मेट्रिक टन ऊस गाळप करून 3 लाख मेट्रिक टन साखर निर्मित केली होती। गेल्या वर्षी शेतकऱ्यांना FRP प्रमाणे 2,031 रुपयांचा भाव दिला होता। आजपासून कारखान्याचा दुसरा गाळप हंगाम सुरू झाला आहे। चोपडा तालुक्यात बारामती अॅग्रो युनिट क्रमांक 4 कार्यक्षेत्रात 9,000 एकर ऊस चोपडा तालुक्यात उभा आहे। तर यावल, धरणगाव, जळगाव, अमळनेर, पारोळा, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव तसेच शिरपूर या तालुक्यातूनही ऊसाची आवक होणार आहे। कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता 2,500 मेट्रिक टन आहे। तर दोन्ही शिफ्टमधून 3,000 ते 3,200 मेट्रिक टन प्रतिदिन गाळप करण्याचे नियोजन आहे। चोसाकाने 2006 ते 2007 मध्ये सर्वाधिक 5,48,325 मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले होते। बारामती अॅग्रोने इतर कारखान्यांपेक्षा वाढीव भाव द्यावा, ऊस तोडणीवेळी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये अशी अपेक्षा शेतकरी संघटनेने व्यक्त केली। आजच्या गळीत हंगाम कार्यक्रमात शेतकऱ्यांची उपस्थिती अत्यंत नगण्य दिसून आली। पोळी टाकण्याचा मान कारखान्याचे कर्मचारी प्रशांत कंखरे व सौ सुवर्णा कंखरे यांना देण्यात आला। सदर कार्यक्रम प्रसंगी बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष बुळवे, प्राध्यापक अरुण गुजराती, माजी विधानसभा अध्यक्ष कैलास पाटील माजी आमदार, ॲडव्होकेट घनश्याम पाटील माजी चोसाका चेअरमन, प्राध्यापक दिलीपराव सोनवणे माजी शिक्षक आमदार, ॲडव्होकेट संदीप पाटील माजी जिल्हा परिषद, माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस आहे सौ इंदिराताई पाटील, भारती बोरसे, अतुल ठाकरे चोसाका चेअरमन, गिरीशप्पा पाटील, जीवन चौधरी यासह शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते। प्रतिनिधी चोपडा, निवासी संपादक नतीश जैन। आज या ठिकाणी बारामती अॅग्रो यांनी आज चोपडा कारखाना भाडेतत्वावर चालू, गेल्या वर्षापासून हा दुसरा सीझन आहे आणि गेल्या वर्षी आपण 3 लाख क्रशिंग या युनिटमध्ये केलेलं आहे। कारण कारखाना रिपेअर करून त्यावेळेस चालू करताना मेंटेनन्स फार असल्यामुळे थोडा उशीर झाला, तरी पण इथल्या शेतकऱ्यांनी अतिशय आणि कामगारांनी सहकार्य केल्यामुळं हा कारखाना आम्ही चालू करून 3 लाख क्रशिंग केलं आणि आज हा कारखाना चालू करत असताना अतिशय समाधान वाटतं की आज आपला हा सीझन 6 लाख टन गाळप आम्ही या चोपडा कारखान्याच्या मार्फत या ठिकाणी करणार आहोत। त्या पद्धतीने आमची यंत्रणा सगळी तयार आहे। बैलगाडी आमच्याकडे 300 बैलगाडीचे करार आहेत, ट्रॅक्टर गाडीचे 400 करार आहेत आणि ट्रकच्या टोळ्यांचे जवळजवळ 130 आणि ट्रॅक्टरांचे 78 असे एकूण 7 ते 8 हजार टन तोडणीची यंत्रणा आमच्याकडे सज्ज आहे। आणि आज चालू कारखाना होत असतानाच आम्ही आजपासूनच कारखाना चालू करतो आहे आणि आमच्याकडे 2,500 टन ऊस गिरणामध्ये उभा आहे आणि आजपासून कारखाना फुल कॅपॅसिटीने हा कारखाना चालेल। बाबा, गेल्या वेळेचं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाहतुकीची अडचण आलेली होती, तशी परिस्थिती यावेळेस येईल का? गेल्या वर्षी जी अडचण आली होती ती अडचण ह्या वर्षी येणार नाही, कारण इथला स्थानिक जो काय तो कामगार आहे तो कारखाना लेट झाल्यामुळे तो दुसऱ्या कारखान्याकडे गेला आणि त्यामुळे स्थानिक यंत्रणा आपल्याला यावेळेस मिळाली नाही। परंतु यावर्षी गेल्या वर्षीपासूनच आपण त्यांना यावर्षी करार करून घेतले आणि जवळजवळ 90% यंत्रणा ही स्थानिक असल्यामुळं यावर्षी इथला कुठलाही ऊस गाळपा विना उभा राहणार नाही। आबा, आता ऊसाला आपण काय भाव देऊ? आता कारखान्याचा दर हा साखरा इतकं ठरवत असतं, तरी पण जे काही शासनाचं परिपत्रक आहे आणि ज्या पद्धतीनं आम्हाला गाईडलाईन दिले त्या पद्धतीनं आम्ही पहिला हप्ता 15 दिवसामध्ये कारखान्याच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग करतो। आज शुभारंभ होतोय टाकण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी आज यारणामध्ये 1,500 टन क्रशिंगसाठी आलेले या कारखान्याचे संचालक आहेत, त्यांच्या संघटनेला विचारलं म्हणा पहिल्या दिवशी 1,500 टन ऊस गाळप करण्याचा प्रयत्न आहे, फार आनंदाची बाब आहे। आणि मी त्यांना विनंती केली आहे की 7 लाख टनापर्यंत आपण क्रशिंग करावं, त्यांनी मला सांगितलं कमीत कमी 6 लाख टन मी करणार। त्यांना दुसरी विनंती परत अशी आहे
या शब्दात पण कबूल केलेले आहे. या संबंध भागामध्ये जो काही उसाला भाव दिला जाईल त्याच्यापेक्षा आमचा भाव जास्त असेल. पहिली उचल देखील जी दिली जाईल किंवा दिली गेलेली असेल आमचा भाव जास्त असेल, उचलची रक्कम जास्त असेल. म्हणून त्यांना विनंती अशी की या ठिकाणी त्यांनी इतर जे बाय प्रॉडक्ट्स आहेत ते त्यांनी सुरू करावे. त्यांनी इंडस्ट्रीयल अल्कोहोल, इथेनॉल, पुरठा, त्यानंतर विजेचं सुरू संबंध केलं तर कारखाना लवकर कर्जमुक्त होण्याच्या दृष्टिकोनातून फार सुलभ होईल. आणि अंतिम ध्येय आमचं हे झालं की कारखाना हा कर्जमुक्त झाला पाहिजे. हे संबंध होत असताना त्यांना देखील चार पैसे मिळायला पाहिजेत. फार अनुभव आहे त्यांना मला सांगितलं. त्यांनी कारखाना ज्यांनी उभा केला तो 1200 टनचा कारखाना उभा होता, 12000 टनचा कारखाना उभा आहे. आणि संबंध त्यांचे जे युनिट्स आहेत ते चांगल्या प्रकारे. शेवटी शेतकरी हा आमचा प्राणबिंदू आहे. आम्ही चौघजण या ठिकाणी उभे असतो. आमचे घनश्यामबाई नाही आहे तर ऊस उत्पादक जो शेतकरी प्राणबिंदू आहे त्याचा जास्तीत जास्त त्यांना लाभ मिळावा या दृष्टिकोनातून बारामती ऍक्टिव्हिटी कार्यरत आणि आम्ही संबंध प्रयत्नशील आहोत. आज मी त्यांचे आभार मानतो. आपण कारखाना सुरू करण्याच्या संदर्भात पहिल्या दिवशी जी आवक झाली पूर्ण 1800 टन कार्यालयाची कमी होतो मलाही त्याचा अनुभव आहे. आपल्या सर्वांचं या ठिकाणी चेअरमन आहे, दादा भैया साहेब आहे, बापू साहेब आहे, अण्णा आहे. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन. Never miss an update.